शिवानंद पाटील महापालिकेचे नवे सभागृह नेते। सोलापूर महानगरपालिकेचे नूतन सभागृह नेतेपदी शिवानंद सिद्रामाप्पा पाटील यांची निवड करण्यात आली। यावेळी महापौर श्री कांचना यन्नम व भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी नूतन सभागृह नेते शिवानंद पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नगरसेवक नागेश भोगडे, अजित भाऊ गायकवाड, श्रीनिवास पुरुड, व्यंकटेश कोंडी आदी मान्यवर उपस्थित होते। नूतन सभागृह नेते शिवानंद पाटील हे माजी पालकमंत्री तथा आमदार विजय कुमार देशमुख यांचे अत्यंत निकटवर्ती कार्यकर्ते समजले जातात। सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीची सर्व कामे तसेच दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे नूतन सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी निवडीनंतर सांगितले। काम करण्याची संधी दिली तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय करण्याचा प्रयत्न प्रसिद्ध म्हणलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आज सभागृहाचा पद दिला आणि कार्यकर्त्याला न्याय देते म्हणलं तर आज भारतीय जनता पार्टीने आज दाखवून दिलेली आहे। पण उशीर का होईना आपल्याला हा पदावर आपल्याला काम करण्याची संधी मिळाली। जसं अध्यक्षसाहेबांनी आता जी इच्छा व्यक्त केली की हा पद जिम्मेदारीचं पद आहे, हा सर्वांना घेऊन जाण्याचा व सर्व पन्नास जणांचं असतील विरोधक असतील सगळ्यांचे मनं जिंकून आपल्या भारतीय जनता पार्टीचा जो कारखंडामध्ये जो आलेला निधी जो प्रलंबित आपल्या जलवाहिनीचे प्रश्न असेल, स्मार्ट सिटीचे प्रलंबित प्रश्न असेल, हे सर्व मार्गी लावण्याचा कटोटा प्रयत्न आपण सगळ्यांच्या सहकार्याने व्हावं आमची आमची देखील इच्छा आहे आणि आपण करूया। ह्या सर्व पदावर येत असताना सगळ्यांची साथ मोलाची आहे, पक्षाचे कार्यकर्त्यांचे नगरसेवकांची साथ मोलाची आहे। जे पक्षाने जी अपेक्षा केली माझ्याकडनं ज्या पद्धतीने काम करायची होती त्याला मी कटिबद्ध होऊन त्या पद्धतीने बोलून कामं मी करण्याचा अध्यक्षसाहेबांना ग्वाही देतो की जे पक्षाच्या निर्देश काम असेल त्या निश्चित तडीच पार्टी घेऊन गेल्याशिवाय राहणार। बरे दुर्गा बघा दुर्गा बघा।